हाय फ्रेंड्स, पुढे सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हेल्दी अशी स्वीट कॉर्नची रेसिपी दाखवणार आहे। खूप साधी आणि सिंपल अशी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी गॅसवर पाणी उकळत ठेवलेले आहे। पाणी उकळले की मी त्यामध्ये 1 कप स्वीट कॉर्न घालणार आहे। या पाण्यामध्ये मी चवीसाठी 1 चमचा मीठ टाकलेले आहे। हे कॉर्न उकळण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतात। इथे आपले कॉर्न उकडून झालेले आहेत, ते आता आपण पाणी आणि कॉर्न वेगळे करण्यासाठी मी इथे चाळणीचा उपयोग केलेला आहे। यामधील पूर्ण पाणी वेगळे करून आपण चाळणीतून ते निथळून घ्यायचे आहे। इथे मी कॉर्न चाट बनवण्यासाठी त्यामध्ये लाल तिखट 1 छोटा चमचा घालत आहे, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा पुन्हा एकदा मीठ टाकत आहे। आता आपल्याला हे कॉर्न तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ टाकत आहे। हे आता व्यवस्थित मिक्स करून आपण तळण्यास घेऊया। मी गॅसवर पॅन गरम करून तेल तापवून घेतलेले आहे। त्यात आपण थोडे थोडे करून कॉर्न टाकूयात। कॉर्न तळताना आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। 1-2 ते 3 मिनिटात हे कॉर्न तळून होतात। कॉर्न हे तळल्यामुळे चाटला आपल्या क्रंचीपणा छान येतो। पाहू शकता तुम्ही कॉर्न छान तळलेले आहेत, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे एका कागदावर काढून घेऊयात। आता मी इथे चाट बनवण्यासाठी पुन्हा एकदा 1 चमचा मीठ टाकत आहे, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा चाट मसाला। मसाले आपण कॉर्न तयार करण्यापूर्वी टाकलेले आहेत, त्यामुळे आता कमी प्रमाणात टाकायचे आहे। आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात। आणि आंबटपणा येण्यासाठी 1/2 लिंबू पिळत आहे। आता हे सर्व एकत्र करून आपण हे गरमागरम सर्व करून घेऊयात। आहे ना मग झटपट रेसिपी, तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा। आजची आपली रेसिपी कॉर्न चाटची कशी वाटली हे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।